नमस्कार, मी सरोज। परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। अहो, पावसाला सुरुवात झाली आहे आणि मला आठवण झाली मटणाची। नुसत्या मटणाची नाही हा, सुक्या मटणाची। आणि हो, अशा या सुक्या सणसणीत मटणाची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तर चला पाहूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। आज आपण पाहणार आहोत सुक्या मटणाची झणझणीत अशी रेसिपी। त्यासाठी हे मी मटण आणलंय बकऱ्याचं, छान असं लालसर असा या मटणाचा कलर आहे। हे जवळजवळ अर्धा किलो आहे। ह्याला मी साफ केलंय, पाण्याने धुवून घेतलंय, त्याच्यामुळे बघा हे किती छान दिसतंय। आणि ह्या बकऱ्याच्या मटणामध्ये आपण ही चरबी नक्की घालावी, कारण ह्या चरबीमुळे मटणाची चव वाढते। ह्या 3 चमचे मालवणी घरगुती मसाला आहे। तुमच्याकडे जर मालवणी घरगुती मसाला नसेल तर तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता। हा 1 चमचा मालवणी गरम मसाला आहे। हे चवीपुरतं मीठ, कढीपत्ता फोडणीसाठी आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर, 1 चमचा हळद, जास्त हळदीचा वापर करू नये, त्याच्यामुळे मटणाची चव कडवट अशी येते, फोडणीसाठी आपल्याला हवं असलेलं तेल। फोडणीसाठी लागणारे हे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक चिरून, हे फोडणीसाठी लागणार आहेत। हे मी 3 मीडियम कांदे घेतलेत, ज्यांना मी असं उभं कापलं आहे आणि यांना फ्राय करून घेतलं आहे। हे आपल्याला मालवणी वाटपात वापर करायचं आहे। त्याच्यामध्ये हे मी 1 इंच आलं आणि 7-8 लसूणच्या पाकळ्या, कांदा फ्राय करतानाच त्याच्यामध्ये फ्राय करून घेतलं आहे, ह्याच्यामुळे आपल्या मटणाची चव वाढते। त्यानंतर हे मी नुसतं सुक्या खोबऱ्याचं वाटप घेतलं आहे। हे साधारणपणे 1/2 वाटी सुकं खोबरं आहे। 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याला हे मी 4 कांदे घेतलेले आहेत जे मी फ्राय केले, त्याच्यामुळे ह्याची क्वांटिटी तुम्हाला थोडीशी कमी वाटते। आता मी या मिक्सरमध्ये भाजलेला कांदा आणि भाजलेलं सुकं खोबरं वाटून घेते। याचं आपल्याला न पाणी घालता आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे। आपण मटणाला थोडंसं मॅरिनेट करून घेऊया, त्यासाठी ही थोडीशी हळद आपण घालून घेऊया। हा 1/2 चमचा मालवणी मसाला आहे, तो आपण लावून घेऊया मटणाला। आणि थोडंसं गरम मसाला नावासाठी, जास्त नाही। थोडंसं मीठ आपण मॅरिनेटसाठी वापरणार आहोत, जास्त नाही। आणि मॅरिनेट करताना जरासं आपल्याला तेलही लावायचं आहे मटणाला। आता हे आपल्याला हाताने असं कालवून घ्यायचं आहे छानपैकी, म्हणजे हळद, मसाला, तेल, मीठ आपल्या ह्या मटणाला लागेल छान। आता आपल्याला हे असंच 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे हे मटण। 10 मिनटं झालेली आहेत मटणाला मॅरिनेट करायला ठेवल्यावर, मटण ते उकडवून घेऊया। त्याला कमीत कमी 15 मिनटं लागतात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुकरमध्ये सुद्धा मटण 7-8 शिट्ट्या करून घेऊ शकता, पण मी तसं नाही करत। मी असं एका पातेल्यामध्ये किंवा एका टोपामध्ये हे मटण उकडवून घेतो। आता आपण याच्यामध्ये पाणी न घालता हे मटण उकडवून घ्यायचं आहे, कारण मटणाला पाणी सुकतं। तुम्हाला हवं असल्यास थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। हे बघा, मटणाला साईडने आपण जसं घातलं तसं पाणी सुटायला सुरुवात झाली आहे। मी याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही केला आहे, तरी हे बघा तुम्ही पाहू शकता ह्या मटणाला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे सुकं मटण करताना आपल्याला पाण्याचा शक्यतो कमी वापर करायचा आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि कमीत कमी 15 मिनटं या मटणाला उकडायला ठेवूया। जर तुम्ही घाईच्या वेळेला मटण करत असाल तर, कारण मटण शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, तेव्हा आपण कुकरात झटपट 7-8 शिट्ट्या करून मटणाला फोडणी घालू शकतो। आता आपली जवळजवळ 15 मिनटं झाली आहेत आपण हे मटण उकडायला ठेवल्यावर। आता पाहू शकता हे मटण आपलं उकडलेलं आहे आणि ह्यातलं पाणी थोडं कमी होत आहे। ह्याच्यामध्ये जरासं आपण पाणी घालून घेऊया, जास्त नाही, नावापुरती, म्हणजे याला जे सुटणारं पाणी आहे त्याच्याबरोबर हे मटण व्यवस्थित उकडून निघेल। मटण शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर ही जी मटणाची हाडं असतात त्यांना ही जी मांस असतं ते सोडायला लागतं, तेव्हा समजून जायचं की मटण उकडलेलं आहे। तरीही 5 मिनटं आपण जरा मटण व्यवस्थित उकडून घेऊया। जेवढं छान तुम्ही मटण उकडवून घ्याल तेवढी छान चव लागेल। आपण पाहूया आपलं मटण व्यवस्थित उकडलं आहे का। हा जो काट्याचा मी वापर करते तर तो आता हे बघा
ह्या एका मटणाच्या पीसमध्ये आपण घुसवून बघायचा. हा व्यवस्थित घुसतो आहे म्हणजे मटण आपलं शिजलेलं आहे. आणि तसंही हे कोवळं मटण होतं ज्याला जास्त वेळ लागत नाही शिजताना. मी गॅस बंद करून घेते. माझं मटण उकडलेलं आहे, वाळक्यामध्ये काढून घेऊया कारण आपल्याला ह्या मटणाला फोडणीला द्यायचं आहे. आणि चरबी असल्यामुळे तेल सुटलेलं आहे. आपण ज्या पॅनमध्ये मटण उकडून घेतलं आहे त्याच पॅनमध्ये मी फोडणीला देते आहे मटण. पॅन अगोदरच गरम असल्यामुळे जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही. ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ 2 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. फोडणीला घालताना तेल तापल्यावर गॅस स्लो करून घ्यायचा आणि त्यामध्ये फोडणी घालायची. आता माझे हे 3 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी घालून घेते. जवळजवळ 30-40 सेकंडच्या आत आपले कांदे छान असे मऊ होतात. कांदे थोडेसे लालसर होईपर्यंत आणि मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान असे. आता आपण फोडणीसाठी कढीपत्ता घालून घेऊया. थोडंसं ढवळून घेऊया. थोडीशी हळद आपण फोडणीला घालतो. आपण हळद थोडीशी कमी घालून घेणार आहोत कारण आपण मॅरिनेट करताना हळद लावली होती मटणाला. त्यानंतर हा 1 चमचा गरम मसाला, आपला मालवणी मसाला जो मी 2 चमचा वापरते. मी जरा 2 ते 2.5 चमचे वापरत आहे कारण जेवढा मसाला आपण जास्त वापरू तेवढं मटण झणझणीत असं तिखट होतं. आणि जेवढं मटण तिखट असेल तेवढं मटण खायला मजा येते. जरा मुळमुळीत असलेलं मटण मला तरी नाही आवडत त्यामुळे मी तिखटाचा जरा जास्त वापर करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट वापरू शकता. हे मसाले आपले तेलात परतवून झाले, छान असा कलर आलेला आहे. आता आपलं हे जे मालवणी वाटप जे मगाशी मी कांदा आणि सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलं होतं त्याचं मी हे पाणी न घालता असं सुकं वाटप करून घेतलं आहे. ते आपण घालून घेऊया आणि त्यालाही छानपैकी असं तेलामध्ये परतवून घेऊया कांद्याबरोबर. मला मालवणी वाटपाची रेसिपी आमच्या परब किचनमध्ये आम्ही टाकलेली आहे, ती तुम्ही नक्की जाऊन पहा. त्याची लिंकही मी खाली शेअर करते. आपण हे जे वाटप घेतलं आहे ते थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्या वाटपाला तेल सुटत नाही तेलात जेवढा हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊ तेवढ्या ह्या मटणाची चव वाढते. मटणाची म्हणण्यापेक्षा कोणत्याही जेवणाची चव वाढते जेवढं तुम्ही मसाला तेलात छान असा भाजून घ्याल. आता आपण हे मटण या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि लगेचच ह्याला आपण मिक्स करून घेऊया. या मसाल्यामध्ये मटण मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. मटण अगोदर आपण 15 मिनटं उकळून घेतलेलं, आता आपल्याला 10 मिनटं ह्या मटणाला ह्या मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे चवीसाठी जेव्हा आपण शेवटी मीठ घालणार आहोत तेव्हा कमीच वापर करायचा आहे. आपण या मटणाला 5 मिनटं वाफेवर शिजत ठेवूया. आता आपली 5 मिनटं वाफेवर झालेली आहेत. मला जरा जास्त सुकं वाटतंय म्हणून शिजण्यासाठी मी अर्धा कप पाणी घालून घेते. त्याला असं थोडंसं ढवळून घ्यायचं. मी थोडा चमचा मला ढवळण्यासाठी तो जड पडत होता म्हणून मी बदलून घेतलाय. असं ढवळून घ्यायचं आणि ह्याला परत वाफेवर 10 मिनटं शिजून द्यायचं. टोटल आपल्याला कमीत कमी मटण शिजायला 1/2 तास लागतो, एवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो. आता आपली 10 मिनटं झालेली आहेत. मटण आपलं छान असं शिजलेलं आहे, त्याला बघा तुम्ही बघू शकता तेलाची वर अशी मस्त तरी आलेली आहे. आता आपण चवीपुरतं मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेणार आहोत. थोडंसं मीठ घातल्यानंतर आपण ढवळून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे लागेल. कसं झणझणीत मटण तुम्हाला दिसतंय की नाही, तोंडाला पाणी सुटलं की नाही. ह्या रविवारी की येणाऱ्या बुधवारी कोणत्या दिवशी तुमचा या सुक्या झणझणीत मटणाचा बेत आहे ते मला खाली नक्की कमेंट्स मध्ये कळवा. हा अशी ही माझ्या सुक्या अशा झणझणीत मटणाची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका की कशी झाली. आणि हो, तुमची काही सजेशन्स असतील तरीही मला कळवा. आणि तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला खरंच खूप मजा वाटते आणि तुमचे सजेशन घेतल्यानंतर आम्ही नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू.